उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक उभारण्याबरोबरच जिल्ह्यातील विविध विकासकामं गतीनं मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे रंकाळा हे कोल्हापुरातील महत्त्वाचं ठिकाण असून श्री क्षेत्र अंबाबाई आणि श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याप्रमाणेच रंकाळ्याचा विकास आराखडा तयार करा यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल असं सांगत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या प्रलंबित असणारे विषय नक्कीच सोडवले जातील असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं विकास आराखडे बनवताना भविष्यातील लोकसंख्येची वाढ हद्दवाढ याचा विचार करून ही विकासकामं दर्जेदार पद्धतीनं करावीत अशा सूचना करून शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारी हद्दवाढ आणि विकास आराखड्यांना सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव किमान दहा दिवस चालल्यास जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाईल आणि दसरा महोत्सवाला आणखी महत्त्व येईल यासाठी पर्यटन विभागानं या, विभागान या महोत्सवाला सहकार्य करावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचित केलं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राजेश पाटील आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार महापालिका आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते